हेलो गाइस, गुड मॉर्निंग। लेवल नंबर 3 इथं आधी ओढा नव्हता। ओढा कसं काय आला मला माहितच नाही। चाललंय काय? 10-12 वर्षामध्ये सगळं गावच बदला लागले। आता आधी वाहत जायचा हा वाडीतून, पण असं वाटायला गावाच्या भोवतीनच फिरायला लागलंय संपूर्णपणे। मला वाटत नाही मी याच्या पलीकडे जाऊ शकेन। हा जाऊ शकेन, कदाचित मी जर त्या साईडनं आलो असेल तर आय थिंक मी रॉंग साईडला असेल। हा पण मोठा पूल दिसायला पाहिजे होता, मला दिसला नाही पूल। तो आहे ना पूल? नाही पण दुसरं काय करेल। ओके, फायनली आपल्याला पलीकडे जायला रस्ता मिळाला आहे। हा बघा ओढा, डिस्कवरी चॅनलवरच्या बेअर ग्रिल्सला इथं बोलावला पाहिजे खरं म्हटलं। भाऊ आपला तिकडच्या कुठलं कुठलं जंगलातून खूप फिरायचा, कधीतरी ओढ्या तानवाने फिरवायला हो। कुठे आलो आपण? काय काय हाय काय मनाची मेरे को तो डर लग रहा है भाई। पण रस्ता तर आपल्याला शोधावा लागणारच, चॉईस नाही। लांब मला बघायला लागणार आहे कुठं तो ओढा होता तिथून। नेमकं आले कुठं मलाही कळणार झाले। वाडी गाड्यांचा आवाज पण नाही। एक मिनिट, तिथं होतो। तिथून मी पुढे आलो पुढे आलो इथे आलो, म्हणजे आहे रस्ता आहे। असला याच्यामध्ये ना साला काय तर बिबट्या बिबट्या वाघ बिग काय पण येऊन बसू शकतो आरामात, आणि एकदम जसे करू शकतो आपण। पण आमच्या गावामध्ये असले काय प्राणीच नाहीत। भारी आहे ना लोकेशन हे बघा। तस आय थिंक वेट तो मिला मेरे को। चला आपण एक काम करू, पुढे पुढे चालत राहू। एकेकाळी जेव्हा हायस्कूलमध्ये असताना ना 8वी 9वी 10वीला आम्हाला एक मॅडम होती, म्हणजे सांगरीवाडीतच होतो मी शिकायला। आमची मॅडम एक होती जिरगे मॅडम, जी कधी पण आम्ही म्हणजे आमचं हे घेताना काय म्हणतात त्याला टेस्ट घेताना आम्ही कधी तर बोलता बोलता थांबलो ना तर लगेच म्हणायचे मॅडम थांबला तो संपला। मग ते शब्द अजून माझ्या कानामध्ये फिरतात ना, कुठं थांबूशीच वाटत नाही। कारण जेव्हा पण मी थांबतो तेव्हा मला त्यांचे ते शब्द होते म्हणजे माझ्या कानामध्ये घुमायला लागतात की थांबला तो संपला। आणि आपल्याला एवढं तर संपायचं नाही, अजून आयुष्य खूप जगायचं आहे। सो चालत राहू। मोठमोठे गुरु लोक खूप काही सांगतात, आपण ते विसरून जातो, पण काही गोष्टी अशा असतात जे सहसा आपण विसरू शकत नाही। एक मिनिट बघू काय चाललंय। मामा आय थिंक बॉम्ब फोडला इथं। तो फायनल रस्ता सापडलाय।
ते मला रस्ता बाहेर तर जायला सापडला, सो आता जाणार मी बाहेर. मामा काय बॉम्ब फोडला का काय हो? हा युट्यूब हा होय चालू म्हणजे व्हिडिओ करायचं, घरामध्ये जायचं, एडिट करायचं, अपलोड करायचं. हल थोडे जकोबाय मंदिराचा एक व्हिडिओ केलेला आहे बघा, युट्यूबला जायचं, जकोबाय मंदिराचं टाकलं ना ऑटोमॅटिकली सापडेल तुम्हाला. ओके चला येऊ मग. ओके थँक्यू. बाहेर आला रस्ता हो इथून. मी रस्त्यावरती पोहोचलेलो आहे आणि हा व्हिडिओ मी इथंच बंद करत आहे. ओके देन बाय थँक्यू. जय महाराष्ट्र.